देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत. स्वराज्य प्रतिष्ठान रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी संघटना गेली कित्येक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत आहे. यावर्षी दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी या गडावर भेट देऊन शिवनेरी दर्शन आणि युवा प्रेरणा शिबिर राबविले. स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या मावळ्यांनी महाराजांचा जागर करत घोषणा देत संपूर्ण शिवनेरी किल्ला घोषणामय केला. तसेच किल्ल्याची माहिती घेत इतिहासातील क्षणांना उजाळा दिला. महाराजांच्या किल्ल्याची माहिती घेऊन झाल्यावर सगळे बांधव आणि भगिनींनी शिवनेरीवर युवा प्रेरणा शिबिरात सज्ज झाले. युवा प्रेरणा शिबिर स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे संघटनेचे शिलेदार महेश आंबावले यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. शिबिराची सुरुवातीस महेश आंबावले यांनी युवा प्रेरणा शिबिर घेत कार्यकर्ता गाव पातळीवर संपातळीवर एकत्रित येऊन समाज कसा आदर्श बनेल आणि शिवरायांचे विचार सांगत त्यांनी सगळ्यांना प्रबोधन केले. या शिबिरामध्ये 10 गण होते. गणाचे नाव तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवाजी महाला, सर सेनापती, अंबीरराव मोहिते, सावित्रीआई फुले, बहिरजी नाईक, मुरारबाजी, बाजी पासलकर, येसाजी कंक, सूर्यजीराव काकडे. गण तयार झाल्यावर प्रत्येक गणामध्ये चर्चा करण्यात आली. स्वराज प्रतिष्ठानच्या प्रत्येक बांधवांनी आणि भगिनींनी दिलेल्या विषयावर उत्तम प्रकारे सादरीकरण करत वैचारिक विचारांची क्रांती केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भास्करभाई कारे यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना आणि समर्पण देऊन समाजात कसे काम केले पाहिजे त्याचे उत्तम मार्गदर्शन केले. तसेच संजू कसबळे सर, सचिन आंबावले, वैभव घाडगे, गणेश काप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे शिलेदार महेंद्र आंबेकर यांनी केले. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई.